या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। गुरव समाज महाधिवेशनासाठी सोलापुरात 11 डिसेंबर रोजी लाखो समाज बांधव उपस्थित राहणार। गुरव समाजांच्या अनेक समस्या या अधिवेशनात सुटल्या जाणार। या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री माननीय शंभुराजे देसाई, इतर अनेक मंत्री, खासदार, आमदार या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने मागण्या, गुरव समाजाला समाजासाठी स्वतंत्र महामंडळ असावे, जिल्ह्याच्या ठिकाणी समाजाला जागा उपलब्ध करून द्यावी, सिंगवादक गुरु बांधवांना 10,000 रुपये मानधन द्यावे, मंदिर पूजा अर्चासाठी 25,000 रुपये मानधन, इनामी वर्ग 3 जमिनी खालसा करून मूळ गुरव समाजांचे नावे करावीत, गुरव पुजारी संरक्षण द्यावे, समाजाला शैक्षणिक सवलती जाहीर करण्यात यावं, अशा अनेक मागण्यांसाठी हे अधिवेशन घेण्यात आले आहे, असे मत राष्ट्रीय महासंघाचे सचिव, गुरव समाज राष्ट्रीय महासंघाचे सचिव मल्लिकार्जुन गुरव यांनी गेस्ट हाऊस सोलापूर येथे मीटिंग मध्ये काढले। यावेळी या मीटिंगचे अध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब गुरव, निमंत्रक संयोजन निमंत्रक माननीय डॉक्टर नितीन ढेपे, साहित्यिक माननीय डॉक्टर देवीदास गुरव, माननीय शशिकांत जिद्मी मणिन, राज्य पदाधिकारी, राज्य कोषाध्यक्ष माननीय गणेश फुलारी, माननीय सुनील गुरव, आदरणीय गुंडेराव पावशेरे, कोषाध्यक्ष गणेश फुलारी, महिला प्रतिनिधी शोभाताई नायक या प्रमुख राज्य पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या समिती विषयावर आपले मार्गदर्शन केले। यावेळी जिल्ह्यातून राज्यातून प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। मल्लिकार्जुन गुरव, डॉक्टर नितीन ढेपे, गणेश फुलारी, बाळासाहेब गुरव, सुनील गुरव, वासुदेव गुरव, यशवंत ढेपे, नंदकुमार फुलारी, संजय मेलेगिरी, महादेव स्वामी, सिद्धाराम बिराजदार, लक्ष्मण गुरव, बसवराज तेलगाव, श्रीकांत बोरगावकर, काशीनाथ मिलेगिरी, शरद पुजारी, सुभाष भोसले, बाळासाहेब मोकासी, अरुण तळाकडे, ओम निलगिरी, चंद्रकांत गुरव, नवनाथ गुरव, प्रमोद चिंचोळकर, सिद्ध तीर्थकर, आर आर पाटील, जी बी पावशेट्टी, गणपती फुलारे, गजानन पाटील, जगन्नाथ पाटील, राजा कृष्ण पाटील, सोमेश्वर पाटील, अमित पावशे, पत्रकार खंडेराव पाटील, जामगाव निलेश पाटील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। सर्वांचे स्वागत केले, मनोगत व्यक्त केले। वेगवेगळ्या विषयावर अधिवेशन यशस्वी करण्यासाठी संयोजन कमिटी समिती स्थापन करून राज्यभर प्रचार व प्रसाराला सुरुवात झालेली, लाखो गुरव बांधव उपस्थित राहतील यांची नियोजन बैठकीमध्ये करण्यात आलं। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। या ठिकाणी संपन्न होत आहे या महाधिवेशनाची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक, समितीची बैठक निवड करणे आणि कार्यक्रम नियोजित करणे यासाठी आदरणीय मल्लिकार्जुन गुरव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर ज्यांनी आता आपल्या संस्थेला आणि आपल्या महाधिवेशनाला 5 लाख रुपये देणगी जाहीर केले ते आदरणीय डॉक्टर नितीन ढेपे साहेब, त्यांचा आपण प्रथम जोरदार कार्यवाही स्वागत करूया। मेरा बांधरचे उपायुक्त आहेत किंवा मसूरकर सर आहेत, रवींद्र गुरव आहेत, असे अनेक दानशूर मोठे लोक आहेत, खूप लोक आहेत। मी सगळ्यांचे नावं घेत नाही पण आपल्याकडे नावं काढायची आहेत। तुमच्याकडे जर असे कुठले नावं असतील ही व्यक्ती दान देऊ शकते, देणगी देऊ शकते, ते असे नावं मला द्या, मी त्याचं फॉलो घेईन। कारण तुम्ही डायरेक्टली त्यांना मागू शकता की माहित नाही आहे, एक कोषाध्यक्ष म्हणून मी त्यांना विनंती करू शकतो किंवा एवढं मोठं कार्य होत आहे समाजाचं आणि एवढं खर्च आहे, एवढं लोक येत आहेत, तर तुम्ही काहीतरी याच्यामध्ये आर्थिक योगदान द्या असे मी त्यांना योगदानासाठी विनंती करू शकतो। तर अशा लोकांचे नावं तुम्ही मला सुचवा, व्हॉट्सअपवरती द्या, त्यांचे नंबर द्या, मी त्यांना फोन करेन। तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला एटीजी मिळालेलं आहे ना, तर ह्या मोठ्या अधिवेशनासाठी मोठमोठ्या कंपन्या सी एस एफ फंडमधून काय पैसे देतात असेल तर बाकी किती दबाव येतो, किती त्रास होतो, आपल्यापेक्षा कमी समाज असलेल्या ठिकाणी 2-4 त्रास लेखे काय होत असेल, त्यामुळे आपली ताकद एकत्र करणार, आपण संख्येने मोठे नव्हे, त्यामुळे जी काही संख्या आहे ती एकत्र करणार आणि ती ताकद दाखवून देणं हे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय आपल्याला लोक जगवून देणार नाही। तर आपण एकत्र येणं हे आवश्यक आहे आणि तेच सांगण्यासाठी किंवा सांगणं नाही, सर्वांना एकत्र करण्यासाठी म्हणून मी या अधिवेशनामध्ये स्वतः सहभागी झालेलो आहोत आणि मी एकट्या नुकत्याचं काम नाही आहे, तर सर्वांना एकत्र यायचं आणि सर्वांनी आपल्याचं कार्य समजून हे पार पाडलं पाहिजे। माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न कार्य आहे किंवा घरात मूल आहे,
मी जसा वेळ करायला डॉक्टर तुम्ही खूप बिझी आहात तर कोणाशी म्हणजे तुम्ही वेळ करावा लागतोच की डॉक्टर तुम्हाला वेळच नसतो मुलीचं लग्न काढलं तर म्हणजे वेटावाच लागतो त्यामुळे घरचं कार्य समजून त्याला वेळ काढावा लागेल आणि मी त्यासाठी तो वेळ काढलेला आहे त्यासाठी आयुष्याने इतके दिवस लागतील तेवढे दिवस मी सुट्टी करून म्हणजे मी वेळ द्यायला तयार आहे तर आता यामध्ये सर्वांनी सहभागी होणं आवश्यक आहे मी सर्वांना आवाहन करतो मी ज्या कामामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे या मागणीत मार्गदर्शनाची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक समितीची बैठक निवड करणे आणि कार्यक्रम नियोजित करणे यासाठी आदरणीय मल्लिकार्जुन गुरव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांनी आता आपल्या संस्थेला आणि आपल्या महाधिवेशनाला 5 लाख रुपये देणगी जाहीर केले ते आदरणीय डॉक्टर नितीन बेपे साहेब त्यांचा आपण प्रथमच्या जोरदार कार्यवाहीत स्वागत करूया. समन्वय समितीचे आपले अध्यक्ष डॉक्टर ढेपे यांची नियुक्ती मागच्या बोर्डात आम्ही केलं होतं उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमच्या महासंघाचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय पावसेरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ते इथं मीटिंग करून पुन्हा ते मराठवाड्यात किंवा त्यांच्या उमरगा साईडला ते जाणार आहेत. डॉक्टर साहेब आणि मराठवाड्यात चालले त्यांना सर्व लोकांना भेटायला प्रत्येकाचं काम आहे. ते जे कुठं कुठं आपल्याला हे मीटिंग सप्ताहात काम आहेत आम्हाला पण आता अजून 2-4 गावचं रात्रीचं अपॉइंटमेंट आमच्या सोलापूरने चंद्रकांत गुरु काशीनाथ जयंतगिरी स्वामी शशिकांत जिद्दीमणी अनेक आपल्याला अजून एक मयत झालं आहे आमच्या इथं अकोलकोटमध्ये पुढं लोक तिकडे गेले त्यामुळे थोडं उपस्थिती दुपारी जाणार तर अशा पद्धतीचं हे लोक आम्ही आता रात्री काल आम्ही 1:30 झोपलो रात्री सर्व लोक आम्ही आलो तर परवा रात्री 1:30 आम्हाला गाणगापूर नागपूर तिकडचं अकोलकोट दौरा करून त्या दिवशी तरळचा दौरा केला असं 2-4 दिवसात आता जोर लावला आम्ही पण विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आता ह्या ठिकाणी का संपवायचं म्हटलं की आज अजून वाजल्याचा जोर आणि तिथले हिंसेही संपणार आहे तर हा सगळ्यात एक महत्त्वाचा मी मुद्दा फक्त थोडक्यासाठी मी ज्या विलासराव देशमुखचा कार्यक्रम घेतला आमच्या कौटे मंकाळा तर त्यावेळेला अशी परिस्थिती होती की त्यावेळेला 5-6 मंत्री कोस मिळाल्यानंतर त्यांचा पोच फाटा फारस येत असतो मुख्यमंत्री असतो मुख्यमंत्री असतो मंत्री असतो त्यांचा फाटा बनत असतो आणि ती येते म्हणल्यानंतर 23,000 लोक येत असतात. आज मुख्यमंत्र्यांना बघायला येणार आहे कोण कसे येणार आहे किंवा औषध औषध समाजसुद्धा 23,000 लोक येत असतात म्हणजे आज तसं जर बघितलं बरं का या कार्यक्रमाला 1.5 लाख लोक यायचे काही अडचण नाही 1.5 लाख लोक येतील. मटन चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी मटन शीक चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज अंगुरी बडेमिया स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी खिमा मसाला चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी स्पेशल बडेमिया चिकन चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी चिकन बिर्याणी बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध. स्वस्थ आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया विजापूर बेस सोलापूर